Am I audible? Hello? Am I audible? Yes, ma'am. Okay. Jain ha pat pat. Okay, see, in previous lecture we have seen the solid lubricant. We have seen two example of it, graphite and molybdenum disulfide. Okay, then
here first type of the solid first type of lubricant, that is solid, is complete. Second is the semi solid lubricant. Okay, semi solid lubricants, ek minute download karun. ठीक है, पहा यामध्ये आपण टाइप्स ऑफ लुब्रिकंट्स पाहत आहोत, त्यामध्ये आपण सॉलिड कंप्लीट केलाय. सेकंड वन इज द सेमी सॉलिड. ठीक आहे, डायग्राम तुम्हाला मी काल कंप्लीट करायला सांगितलेली. कंप्लीट केली का सर्वांनी? इज इट कंप्लीट? ओके, देन सी सेकंड टाइप ऑफ लुब्रिकंट्स, दॅट इज सेमी सॉलिड लुब्रिकंट. ओके, सी सेमी सॉलिड मध्ये यामध्ये एक्झाम्पल्स तीन आहेत आपल्याकडे. इसमें हमारे पास थ्री एक्झाम्पल्स आहे. साकीब आहे त्याच्यामध्ये. ओके, साकीब अजून जॉईन झालेलं नाही का? ओके, नाही वाटतं. ठीक आहे, मराठीमध्ये एक्सप्लेन करूया. पहा सेमी सॉलिड मध्ये ना तीन एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. ग्रीस असते, वॅसलिन आहे आणि वॅक्स. ठीक आहे, तीनही एक्झाम्पल्स तुम्ही पाहिलेली आहे. वॅक्स किंवा यामध्ये तुम्ही वॅसलिन तर पाहिलेलंच आहे. ठीक आहे, इट इज अन एक्झाम्पल ऑफ सेमी सॉलिड लुब्रिकंट. हे सेमी सॉलिड लुब्रिकंटचे एक्झाम्पल आहेत, ग्रीस किंवा वॅसलिन. ठीक आहे, ग्रीस जरी पाहिलं नसेल मुला मुलींनी कोणी, तरी त्यामध्ये तुम्हाला वॅसलिन तर माहितीच आहे. इट इज अन एक्झाम्पल ऑफ सेमी सॉलिड. सी ग्रीस कसं तयार करतात पहा. ग्रीस इज ऑब्टेन्ड बाय मेकॅनिकल डिस्पर्शन ऑफ ए सोप इन टू हॉट पेट्रोलियम ऑइल. ठीक आहे, ते वॅसलिनची जर डबी तुम्ही पाहिली असेल ना, तर त्यावरती पेट्रोलियम जेली असं सुद्धा लिहिलेलं असते. पहा वॅसलिनचे जे जेली टाइप जे असते, ऑइल टाइप जे वॅसलिन आहे ना, म्हणजे क्रीम टाइप नाही, ऑइल टाइप जे ब्ल्यू टोपनची जी डबी असते ती, त्यावरती पेट्रोलियम जेली असं लिहिलेलं सुद्धा असतं. वॅसलिन पेट्रोलियम जेली असं लिहिलेलं असतं. तर हे जे ग्रीस असते किंवा जे वॅसलिन आहे ते आपण पेट्रोलियम ऑइल मध्ये बनवतो. पहा जे आपण चेहऱ्याला वगैरे लावतो वॅसलिन, ते पेट्रोलियम ऑइल मध्ये. त्याचा स्मेल सुद्धा थोडा पेट्रोल डिझेल सारखा येतोच. जर तुम्ही वॅसलिनचा स्मेल घेतला असेल तर त्याचा स्मेल पेट्रोल किंवा डिझेल सारखा येतो. तर ते पेट्रोलियम, हॉट पेट्रोलियम ऑइल मध्ये ग्रीस काय करतो आपण प्रिपेअर करत असतो. ठीक आहे, आपल्याला काय करायचं असतं तर मेकॅनिकल डिस्पर्शन करायचं असतं. म्हणजे ग्रीस कसा तयार करतो आपण, तर सोप असतो ना आपला, कोणताही सोप जो असेल तो सोप आपल्याला जे हॉट पेट्रोल किंवा हॉट डिझेल असेल त्यामध्ये आपल्याला सोप डिस्पर्स करावा लागतो बाय द मेकॅनिकल ऍक्शन. म्हणजे आता तो इझिली पेट्रोलियम ऑइल मध्ये सोप हा डिझॉल्व होत नाही. मेकॅनिकल फोर्स अप्लाय करून, प्रेशर अप्लाय करून तो आपण स्ट्रॉंगली त्यामध्ये डिझॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आणि जे सोल्युशन तयार होतं त्याने, त्याचा रिझल्ट जो असतो तो असतो वॅसलिन, वॅक्स किंवा ग्रीस. ठीक आहे, ए सोप इज फॉर्म बाय रिएक्शन ऑफ ए व्हेजिटेबल ऑइल विथ एन अल्कली. सोप च आपल्याला मिनरल ऑइल मध्ये जर त्याचं डिस्पर्शन केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला वॅसलिन, वॅक्स किंवा ग्रीस भेटतो. सोप कसा तयार करायचा तर हे जनरली तुम्हाला माहिती आहे, तरी पण आपण सांगूया. तर सोप हा आपण काय करतो, व्हेजिटेबल ऑइल असेल त्याची रिएक्शन करतो बेस सोबत. आता यामध्ये बेस आपण दोन टाइप्सचे घेऊ शकतो. एक असतो NaOH असतो, दुसरा असतो KOH. ठीक आहे, तर व्हेजिटेबल ऑइल सपोज आपण याचा NaOH सोबत जर केला, व्हेजिटेबल ऑइल NaOH सोबत जर त्याची रिएक्शन केली असेल किंवा KOH जर सोबत केली, KOH सोबत जर केली असेल
तर ते जे सोप तयार होतात ते वॉशिंग सोप असतात, बाथिंग सोप नसतात. आणि एनओएच सोबत जे आपण करतो ते बाथिंग सोप असतात. हिअर द रिएक्शन इज गिवन, सी द रिएक्शन. व्हेजिटेबल ऑइल प्लस अल्कली, अल्कली म्हणजे बेस. ओके, अल्कली म्हणजे बेस. मग तो बेस आपण कोणताही घेऊ शकतो, एनओएच घेऊ शकतो, केओएच घेऊ शकतो. ठीक आहे, हे स्ट्रॉंग बेस आहेत एनओएच आणि केओएच, त्यामुळे आपण हे सजेस्ट करतो. मग ज्यावेळेस व्हेजिटेबल ऑइलची अल्कली कोणत्याही एका अल्कली सोबत रिएक्शन होते, सोप तयार होतो प्लस ग्लिसरीन तयार होतो. ठीक आहे, ग्लिसरीन पण हे कंपाऊंड यूज केलं जातं. ग्लिसरीन मार्केटमध्ये भेटतं पा, मेकअपमध्ये वगैरे यूज केलं जातं ग्लिसरीन. तर इथं सोप आणि ग्लिसरीन तयार होतं पा. व्हेजिटेबल ऑइलची रिएक्शन अल्कली सोबत केली. अल्कली आपण एनओएच घेऊ शकतो किंवा केओएच, दोन्हीपैकी कोणतेही एक यूज करू शकतो. अल्कली यूज्ड इन मेकिंग सोप इज एनओएच, मॅक्झिमम एनओएच किंवा केओएच यूज करू शकतो. जे सॉफ्ट असतात एनओएच केओएच हे स्ट्रॉंग आहेत, हा स्ट्रॉंग बेस असतात. वीक बेस किंवा सॉफ्ट बेस आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड यूज करू शकतो, लिथियम हायड्रॉक्साईड यूज करू शकतो किंवा बेरियम हायड्रॉक्साईड हे सुद्धा यूज करू शकतो. ठीक आहे, अल्कली कोणकोणती यूज करू शकतो आपण, एनओएच केओएच हे स्ट्रॉंग असतात. जर आपल्याला सॉफ्ट सोप बनवायचा असेल तर आपल्याला वीक बेस घ्यावे लागतात. कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे त्याच्यामध्ये, लिथियम हायड्रॉक्साईड आहे आणि बेरियम हायड्रॉक्साईड सुद्धा आहे. ठीक आहे, द सॉलिड सोप ऑब्टेन्ड बाय द रिएक्शन ऑफ अल्कली अँड व्हेजिटेबल ऑइल इज यूज्ड ऍज अ जेलिंग एजंट इन द लिक्विड. जो सॉलिड सोप तयार होतो तो सॉलिड सोप आपण जेलिंग एजंट इन द लिक्विड म्हणून सुद्धा यूज करू शकतो, जेलिंग एजंट म्हणून यूज करू शकतो. ओके, ठीक आहे. तर जो सोप आहे तो कसा प्रिपेअर करायचा, ग्रीस कसं प्रिपेअर करतो आपण सुरुवातीपासून मी सांगते. ग्रीस तयार करण्यासाठी आपल्याला सोप घ्यावा लागतो. ठीक आहे, सोप आपण मिनरल ऑइल मध्ये डिझॉल्व करतो. ओके, सोप मिनरल ऑइल मध्ये डिझॉल्व केला हॉट मिनरल ऑइल मध्ये, तर त्याचं ग्रीस वॅक्स किंवा वॅसलिन तयार होत असते. मग सोप सुरुवातीला कसा तयार करायचा, तर सोप कसा तयार करतो आपण, सोप हा व्हेजिटेबल ऑइलची आपल्याला अल्कली सोबत रिएक्शन करायची असते. व्हेन व्हेजिटेबल ऑइल अँड अल्कली गेट रिएक्टेड इट फॉर्म्स द सोप अँड ग्लिसरीन. ओके, नाव द अल्कली यूज्ड इज मे बी एनओएच केओएच. एनओएच केओएच आर द स्ट्रॉंग बेस, सॉफ्ट इज द ऑर वीक. लिथियम हायड्रॉक्साईड आहे याच्यामध्ये, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे आणि बेरियम हायड्रॉक्साईड. ओके, देन द सॉलिड सोप ऑब्टेन्ड by the reaction of alkali and vegetable oil used as a gelling agent in the liquid. Liquid madhe gelling agent ha soap manun use karto apan. Jelly kasa tayar karto, petroleum jelly je apan vaseline manun use karto, tar te soap asto. Soap cha solution mineral oil madhe kelela asto. Thik hai, vaseline je asto je jelly, petroleum jelly apan manto use karto thandi madhe vagere, tar te kay asto dusra kahi nasun tyamadhe जे बरेचसे ऍड असतात त्यामध्ये हनी आहे, परत केसर आहे, चंदन आहे, हळदी आहे, असं बरेचसे त्यामध्ये इन्ग्रेडियंट सांगितलेले असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही ऍज अ स्टुडंट ऑफ सायन्स तुम्हाला इथं समजते की जे वॅसलीन मध्ये काय असते, ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी त्यामध्ये अजिबात नसतात. फक्त इसेन्स किंवा स्मेल येण्यासाठी परफ्यूम असतात ओनली. ठीक आहे, पहा या पद्धतीने आपण वॅसलीन किंवा ग्रीस तयार करतो. नंतर रिएक्शन दिले बघा खाली तुम्हाला कसं तयार केलं जातं. ग्रीस सोप प्लस पेट्रोलियम लुब्रिकेटिंग ऑइल. पेट्रोलियम लुब्रिकेटिंग ऑइल कोणते यूज करू शकतो आपण, मेबी पेट्रोल, डिझेल असेल, केरोसिन, कोणते, प्लस सोप. तर त्याचे रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला वी गेटिंग द ग्रीस. इथं पा, इथं आपल्याला काय भेटतोय, ग्रीस भेटणार आहे. सोप प्लस पेट्रोलियम लुब्रिकेटिंग ऑइल इट गिव्ज ग्रीस. ओके, इन सच मेथड वी कॅन
obtain the grease किंवा we can form the grease. Okay, या पद्धतीने आपण ग्रीस तयार करत असतो. आर यू गेटिंग? यस मॅम. हा पा ठीक आहे. देन नेक्स्ट सी द कंडिशन्स. आता ग्रीस ज्यावेळेस आपल्याला प्रिपेअर करायचं आहे त्यासाठी काय कंडिशन्स असतात? हाय प्रेशर कंडिशन असते. जे सोप आहे ना ते पेट्रोलियम ऑइलमध्ये सहजासहजी किंवा इझिली डिस्पर्स होत नाही. त्यासाठी आपण एक शब्द पाहिला की मेकॅनिकल. ठीक आहे, मेकॅनिकल डिस्पर्शन करावं लागतं. म्हणून मेकॅनिकल म्हटलं की तिथं ऑलवेज प्रेशर फोर्स येतच. मग हाय प्रेशर कंडिशन असणाऱ्या ग्रीस तयार करण्यासाठी, नंतर हाय टेम्परेचर, कारण मिनरल ऑइल जे घेतलेलं आहे आपण ते हॉट आहे, म्हणून इथं आपण काय म्हणणार की हाय टेम्परेचर, हाय प्रेशर कंडिशन आहे. देन नेक्स्ट, इन सिच्युएशन वेअर बेअरिंग हॅज टू बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट एंट्री ऑफ डस्ट, डर्ट अँड मॉइस्ट. सेमी सॉलिडसाठी सेमी सॉलिड इथं ग्रीस तयार केला आपण. नंतर सेमी सॉलिड लुब्रिकंटसाठी ज्या सेमी सॉलिड लुब्रिकंट्स आहेत ते यूज करण्यासाठी मशीनरीचे काय कंडिशन्स असायला पाहिजे? तर हाय प्रेशर पाहिजे. ग्रीसच्या नाही कंडिशन, ज्या मशीनमध्ये आपण ग्रीस अप्लाय करणार आहोत त्याच्यासाठी कंडिशन्स आहेत. जसं आपण फ्लुइड फिल्मसाठी ऑपरेटिंग कंडिशन पाहिल्या, सॉलिड ग्राफाइट यूज करताना पण आपण ऑपरेटिंग कंडिशन पाहिले की हेवी मशीनरीमध्ये वगैरे परत कंबस्टिबल नको आहे आपल्याला. सेम तसं कंडिशन्स इथं काय आहे? तर हाय प्रेशर कंडिशन पाहिजे, हाय टेम्परेचर कंडिशन पाहिजे, तरच आपण सेमी सॉलिड यूज करू शकतो. नंतर इन सिच्युएशन, कोणती सिच्युएशन आहे पहा, इन सिच्युएशन वेअर बेअरिंग हॅज टू बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट एंट्री ऑफ डस्ट, डर्ट, मॉइस्चर, अशा सिच्युएशनमध्ये आपण यूज करू शकतो की जिथं आपल्याला बेअरिंग्स प्रोटेक्ट करायचे असतात डस्ट पासून, डर्ट पासून आणि मॉइस्चर. तुम्ही जर सायकल पाहिली असेल, सायकलमध्ये बेअरिंग्स असतात, तिथं आपण ग्रीस लावतो पहा, तर ते ग्रीस जिथं आपल्याला अप्लाय करायचं आहे तिथं आपण जर सेमी सॉलिड यूज केले ग्रीस, तर इथं या सिच्युएशनमध्ये जर आपल्याला डस्ट डर्ट पासून जर बेअरिंगचं प्रोटेक्शन करायचं असेल तर इथं आपण आता ग्रीस यूज करू शकतो. ठीक आहे, हे कंडिशन आहेत. नंतर नेक्स्ट कंडिशन असेल की इन केस वेअर ऑइल कॅनॉट रिमेन इन प्लेस, वेअर ऑइल कॅनॉट रिमेन, अशा ठिकाणी जिथं ऑइल थांबत नाही, मीन्स मॉइस्चर, ज्या ठिकाणी ओलावा असतो, मॉइस्चर असतं, तिथं ऑइल अजिबात राहत नाही, पा स्लिप होत. मग इन केस वेअर ऑइल कॅनॉट रिमेन इन प्लेस ड्यू टू लो स्पीड, हाय लोड ऑर इंटरमिटंट ऑपरेशन्स कॉमा जर्क्स, अशा ठिकाणी आपल्याला जिथं ऑइल यूज करता येत नाही अशा ठिकाणी आपण ग्रीस यूज करू शकतो. मग असं कोणतं ठिकाण असतं की त्यामध्ये आता अशा मशीन्स असतात की विच इज हॅव्हिंग द लो स्पीड, हाय लोड ऑर इंटरमिटंट ऑपरेशन्स. एखादी मशीन आहे, ते मशीन मधून आधून मधून त्याचं वेगळं असं काम होत असेल. फूड इंडस्ट्रीमध्ये अशा बऱ्याचशा मशीन्स असतात की ज्याचं स्पीड हे स्लो ठेवावं लागतं. म्हणजे समजा पॅकेज करायचं असेल, एखादं फूड आहे आणि ते पॅकेज करायचं, ठीक आहे, त्याचं पॅकेजिंग करताना त्या प्रोसेसला, त्या मशीनला स्पीड लो असतं, स्पीड लो असता लोड मात्र हाय असतो आणि त्यामध्ये इंटरमिटंट ऑपरेशन्स हे चालूच असतात. ठीक आहे, फॉर कॉमा त्यामध्ये जर्क सुद्धा असतात. तर या सगळ्या कंडिशन्स असतील की त्यामध्ये आपण ग्रीस यूज करू शकतो. इन अजून पुढे आहे एक सिच्युएशन, इन सिच्युएशन वेअर ड्रिपिंग ऑर स्प्रुटिंग ऑफ ऑइल इज अनडिझायरेबल, अशा मशीन्स असतील की ज्यामध्ये ऑइलचं ड्रिपिंग किंवा स्पुर्टिंग ऑफ ऑइल अलाउड नसेल, अनडिझायरेबल, अजिबात तिथं पॉसिबल नाही आहे. म्हणजे फूड इंडस्ट्री ज्या असतात तिथं आपण कोणतंही ऑइल एक्स्ट्रा यूज करू शकत नाही. त्या तिथं ऑइलचं ड्रिपिंग किंवा स्पुर्टिंग जे असेल स्प्रिंकल, तर ते अजिबात डिझायरेबल नाही फूड इंडस्ट्रीमध्ये. फूडमध्ये ते काय होऊ शकतं, एंटर होऊ शकतं. त्यामुळे इथं आपण ग्रीस यूज करू शकतो. मशीन्स यूज इन पेपर, फूड, टेक्सटाईल अँड डाईंग इंडस्ट्री, या ज्या इंडस्ट्रीज आहेत, सगळ्या ज्या केमिकल इंडस्ट्रीज येतील ना, त्यामध्ये सुद्धा आपण ग्रीस यूज करू शकतो. प्रत्येक मशीनरीमध्ये इथं आपण ऑइल अजिबात यूज करू शकत नाही. ते फूड, पेपर, टेक्सटाईल, म्हणजे क्लॉथ मेकिंग इंडस्ट्री असेल किंवा डाईंग, कपड्यांना कलर देण्याची इंडस्ट्री,
तर या सगळ्या इंडस्ट्रीज मध्ये ग्रीस यूज केलं जातं. दीज आर द कंडिशन्स, ऑपरेटिंग कंडिशन्स किंवा टाइप ऑफ मशीनरी म्हटलं तरी चालेल. आर यू गेटिंग? ग्रीस कुठे यूज करायचं समजले का? हॅलो, डू अंडरस्टँड? रिपीट करू का? हॅलो, येस मॅम. ओके, रिपीट कर. पहा, ग्रीस कसं तयार केलं आपण? तर आपण काय केलं, पेट्रोलियम ऑइल घेतलं हॉट, त्यामध्ये जो सोप आहे तो मेकॅनिकली डिस्पर्स केला. अशा पद्धतीने आपण ग्रीस, वॅसलिन किंवा वॅक्स तयार करत असतो. नंतर आता हे जे ग्रीस आपण तयार केलं आहे ते सेमी सॉलिड आहे. ओके, सेमी सॉलिड ग्रीस यूज करण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. तर त्या मशीनला हाय प्रेशर असायला हवं, हाय टेम्परेचर असायला पाहिजे. टेम्परेचर किती पाहिजे आपल्याला, किती रिक्वायर्ड आहे? तर 80 डिग्री सेल्सिअस तरी मिनिमम पाहिजे. ओके, इन सिच्युएशन वेअर बेरिंग, अशा सिच्युएशन मध्ये आपण ग्रीस यूज करू शकतो की जिथं डस्ट, डर्ट अलाउड नाहीये, मॉइस्चर अलाउड नाही. म्हणजे आपलं जर सायकल कन्सिडर केली, सायकलीचं जर चाक पाहिलं तुम्ही, त्यामध्ये बेरिंग्स असतात, तिथं आपण ग्रीस लावलेलं तुम्ही पाहिलं असेल. तर इथं डस्ट किंवा डर्ट अजिबात त्यामध्ये एंटर होऊ नये म्हणून आपण त्याला ग्रीस अप्लाय करत असतो. ठीक आहे, अजून कुठे यूज करू शकतो आपण ग्रीस? तर इन केस वेअर ऑइल कॅनॉट रिमेन इन प्लेस ड्यू टू लो स्पीड, अशा मशीन्स मध्ये की जिथं ऑइल थांबतच नाही, ऑइल रिमूव्ह होऊन जाते. जर स्पीड खूप कमी असेल आणि लोड जास्त असेल तर ऑइल अजिबात स्टेबल राहत नाही, रिमूव्ह होऊन जातं, स्क्वीज आउट होऊन जातं. ओके, तिथं आपण ग्रीस यूज करू शकतो. किंवा अशा मशीन्स की ज्यामध्ये इंटरमिटंट ऑपरेशन्स असतात, अशा सगळ्या मशीन्स मध्ये आपण ग्रीस यूज करू शकतो. अनदर कंडिशन्स असेल की इन सिच्युएशन्स वेअर ड्रिपिंग ऑर स्पुर्टिंग ऑफ ऑइल, अशा सिच्युएशन मध्ये की जिथं ऑइलचं ड्रिपिंग अजिबात अलाउड नाही, मग ऑइलचे ड्रॉप्स वगैरे ज्या मशीन मधून पडत असतील, स्पुर्टिंग होत असेल, तर अशा मशीन्स ज्या मशीन्सना अलाउड नसेल, मग असं कुठं अलाउड नसेल, तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल फूड आहे. फूड मध्ये कोणत्याही ऑइलचं आपल्याला एखादं ड्रॉप्स किंवा त्याचं स्पुर्टिंग अजिबात नको असणार आहे, कारण इट इज अनहेल्दी टू फूड. त्यामुळं फूड इंडस्ट्री मधील ज्या सगळ्या ज्या मशीन्स असतात तिथं ग्रीसच यूज केलं जातं. ऑइल वगैरे, व्हेजिटेबल ऑइल, अॅनिमल ऑइल किंवा अनदर टाइप ऑफ मिनरल ऑइल इथं आपण यूज करू शकत नाही. ठीक आहे, तिथं अलाउड नाही इथे. मग यामध्ये फूड इंडस्ट्री तर आहेच, त्यामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणजे क्लॉथ, कपडे बनवण्याची मशीन, टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणजे कपडे बनवणे, क्लॉथ मेकिंग इंडस्ट्री किंवा फॅक्टरी पण म्हटलं जातं. डाईंग इंडस्ट्री असेल, कपड्यांना डाय करायचे असेल किंवा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतील, काही फर्निचर असेल त्याला डाय करायचं असेल, तर ती डाईंग इंडस्ट्रीमध्ये येते. आणि पेपर, पेपर इंडस्ट्री, या ज्या इंडस्ट्रीज आहेत ना, या इंडस्ट्रीजमध्ये अजिबात ड्रिपिंग आणि स्पुर्टिंग ऑफ ऑइल अलाउड नाही. मग यामध्ये आपण आपलं ग्रीस काय करू शकतो, यूज करू शकतो. दीज आर द कंडिशन्स अँड टाईप ऑफ मशीनरी वेअर ग्रीस यूज्ड. ओके, डू यू अंडरस्टँड क्लिअरली? आता समजले का? येस मॅम. ओके, पहा आता फंक्शन्स ऑफ सोप इन ग्रीस. सोपचे ग्रीस मध्ये काय फंक्शन्स असतात, म्हणजे आपण ग्रीस कसा तयार केला? तर सोपला हॉट मिनरल ऑइल मध्ये डिस्पर्स केले, मेकॅनिकल फोर्स अप्लाय करून त्याला त्याच्यामध्ये फोर्स त्यावरती क्रिएट केला आणि त्याला त्यामध्ये डिझॉल्व्ह केला, आपण डिस्पर्स केलं किंवा मिक्स करून घेतला. ओके, मग आता ह्या सोपचे काय फंक्शन्स असतात पहा. ग्रीस मध्ये सोप इन ग्रीस आर ऍक्ट ऍज थिकनर. पेट्रोलियम ऑइल थिक नव्हतं, सोप आपला सॉलिड होता, त्यामुळं सॉलिड आणि लिक्विड जर मिक्सचर केलं तर सेमी सॉलिड तयार झालं. म्हणून जे मिनरल ऑइल होत्या त्या मिनरल ऑइलला थिकनर आला. कोणामुळे आला? तर सोपमुळे. ओके, अँड टू एनेबल द ग्रीस टू ऍडसॉर्ब ऑन मेटल फर्मली. जर आपण मिनरल ऑइल अप्लाय केलं तर ते फर्मली अटॅच होत नाही, स्क्वीज आउट होऊन जाते, कारण पोरिंगची कपॅसिटी, पोरिंग टेंडन्सी आहे ना त्याची, जास्त असते. जसं पाणी असतं सेम तसं पेट्रोल आणि डिझेल असतं, जास्त हेवी असं नाहीये किंवा जास्त विस्कस नाही. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, मिनरल ऑइल, अॅनिमल ऑइल आपण एका मशीन वरती जर अप्लाय केले तर ते स्क्वीज आउट होऊन जातात. पण समजा आपण ग्रीस अप्लाय केलं तर ग्रीस इझिली रिमूव्ह होत नाही, ते ऍडरंटली अटॅच होतं, चिकटून बसते, बा स्ट्रॉंगली किंवा फर्मली काय होत असतं, अटॅच होत असतं. म्हणून
इथे सोपचं काय फंक्शन आहे तर इट इज ऍक्ट ऍज अ थिकनर अँड टू एनेबल द ग्रीस. ग्रीसला काय करते ते एनेबल करते टू ऍडसॉर्ब ऑन ए मेटल फर्मली. एखाद्या मेटलच्या सरफेस वरती जास्त काळ चिकटून राहण्यासाठी ते काय करत आहे तर. हॅलो मॅम. हा बोला. स्क्रीन दिसत नाही तुमची. दिसत नाही अजिबात. नाही स्क्रीन दिसते खरं. तुम्ही ते टीचिंग करता स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसते आणि काय दिसत नाहीये. एक मिनिट मॅम. फर्स्ट स्लाइड दिसते पहिल्यापासून. हो का. आता पहा. दिसते ना. ओके हा ठीक आहे. सगळ्यांना दिसते ना आता स्क्रीन. ठीक आहे. आपण हा फंक्शन ऑफ सोप सांगत आहोत. ग्रीस तयार केलं. ग्रीसच्या कंडिशन पाहिल्या. कुठे युज करू शकतो त्याच्या कंडिशन पाहिल्या. आणि मशीनरी पण पाहिल्या. आता त्या सोपचं काय फंक्शन आहे हे सांगायचं आपल्याला. तर सोप काय करतो. ग्रीस मध्ये थिकनर म्हणून ऍक्ट होतो. आणि तो ग्रीसला अशी कपॅसिटी देतो की ग्रीस काय करतो तर मेटल सरफेसला फॉर्मली अटॅच होऊ शकतो. ठीक आहे. तर हे झालं सोपचं फंक्शन. फंक्शन ऑफ सोप इन द ग्रीस. देन नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ ग्रीसेस. आता या ग्रीसेसच्या प्रॉपर्टीज काय पा. तर पहिली प्रॉपर्टी आहे हाय ऑइलीनेस. ग्रीस जर तुम्ही पाहिला असेल किंवा हातात घेतला असेल तर ते एखाद्या मशीनला लावलं तर जो आपल्याला ज्यावेळेस आपल्याला हात स्वच्छ करायचे असतात तर ग्रीस अजिबात रिमूव्ह होत नाही. ते खूप ऑइली असतं. हाताला असं चिकटून बसलेलं असतं. सहजासहजी ते इझिली रिमूव्ह होत नाही. ठीक आहे. आपल्याला वॉशिंग सोप यूज करावा लागतो. बाथिंग सोपने अजिबात ते रिमूव्ह होत नाही. म्हणजे त्याचा ऑइलीनेस खूप हाय असतो. हाय ऑइलीनेस असतं. नंतर इट इज हॅव्हिंग व्हेरी हाय विस्कॉसिटी. ते पाण्यासारखं एकदम असते का लिक्विड टाईप नसते. तर ते घट्ट असं विस्कस असते. त्यामुळे इट इज हॅव्हिंग हाय विस्कॉसिटी. नेक्स्ट ऑन स्टोरेज दे टेन टू सेपरेट इन ऑइल अँड सोप. ऑन स्टोरेज दे टेन टू सेपरेट. जर आपण खूप वेळ म्हणजे ग्रीसची एक्सपायरी असेल ती संपून जर गेली तर खूप वेळ जर स्टोअर करून ठेवलं तर इट टेन टू सेपरेट ऑइल अँड सोप. बराच वेळ जर तसंच ठेवलं ग्रीस आणि नंतर ओपन करून पाहिलं ज्यावेळेस त्याची एक्सपायरी संपलेली असेल तर त्या पिरियडमध्ये जर आपण ओपन करून पाहिलं तर तुम्हाला त्यामधून ऑइल सेपरेट झालेलं असं दिसतं. ऑइल बाजूला येतं किंवा निघालेलं दिसतं. भाजीतून जर भाजीला सुकी भाजी असेल त्याला तेल जास्त झालं असेल तर तुम्हाला दिसून येतं एक थंड झाल्यानंतर भाजी. भाजीतलं जे जास्त एक्स्ट्रा ऑइल असते ते रिमूव्ह झालेलं दिसतं. सेम ग्रीसची कंडिशन तशी होते. सोप एका साईडला राहतं आणि ऑइल हे त्यामधून सेपरेट व्हायला लागतं. ठीक आहे. ही त्याची प्रॉपर्टी आहे एक. देन लो वॉटर रेझिस्टन्स. ग्रीसवरती जर पाणी पडलं तर ते लो वॉटर रेझिस्टन्स जास्त प्रमाणात असं वॉटरला रेजिस्ट करत नाही जसं ऑइल करत. ठीक आहे. लो ऑक्सिडेशन रेजिस्टन्स. नंतर ऑक्सिडेशनचं रेजिस्टन्स सुद्धा कमी आहे. म्हणजे ऑक्सिडेशन लगेच होतं. पाण्याचं पण अटॅक लगेच होतो. लो आहेत या प्रॉपर्टी. रेजिस्टन्सच्या प्रॉपर्टी कशा आहेत. लो आहेत म्हणजे त्यांचं वॉटरला रेजिस्टन्स कसा आहे कमी आहे. म्हणजे वॉटर ऍब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी जास्त असेल. ऑक्सिडेशनची पण टेंडन्सी जास्त असेल. देन ऍट हाय टेम्परेचर सोप डिझॉल्व्स इन ऑइल अँड द ग्रीस लिक्विफाईज. हाय टेम्परेचरला सोप काय होतो ऑइलमध्ये डिझॉल्व होतो. ठीक आहे. आपण डिस्पर्स केला. डिझॉल्व केलेला नाही. डिस्पर्स म्हणजे त्याला डिझॉल्व न करता फक्त मिक्स केले. आता हे कसं शक्य आहे पहा. मी सांगते तुम्हाला. सपोज आपल्याकडे शुगर आहे. शुगर आपल्याला मिल्क पावडर आहे. शुगर ही मिल्क पावडर. शुगर आहे ना शुगर. समजा ती मेल्ट करून आपल्याला एखाद्या सबस्टन्समध्ये जर आपण मिक्स केली तर त्यावेळेस ती डिझॉल्व होणार आहे. डिझॉल्व न करताना फक्त मिक्स करायचं. आपल्याला डिझॉल्व करायचं नाही. आता इथं काय होतं. हाय टेम्परेचर जर झालं ना तर त्या टेम्परेचरला हा सोप ऑइल मध्ये आपण फक्त मिक्स केलेला होता. डिझॉल्व केलेला नव्हता. तर तो विरघळतो. ऑइल मध्ये काय होतो विरघळतो. आता फक्त आपण मिक्स केलाय. आता आपण फक्त मिक्स केलाय. जास्त जर टेम्परेचर वाढलं तर तो मिक्स जो केलेला आहे तो डिझॉल्व होतो. पूर्णपणे विरघळला जातो. एकदा का तो विरघळला परत ओरिजिनल कंडिशनला येत नाही. जर तो विरघळला गेला
तर ग्रीस लिक्विफाईज होतो. ग्रीस आता सॉलिड राहील का? नाही, कारण सॉलिड त्याला सॉलिडिफिकेशन कुणामुळे आलं होतं? सोपमुळे आलं होतं. सोपच जर ऑइल मध्ये डिझॉल्व होऊन गेला, विरघळून गेला, तर ग्रीस हे सेमी सॉलिड राहत नाही, तर ते आता कसं होईल? लिक्विफाईज होईल किंवा लिक्विफाईड होईल. ओके, दीज आर द प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी असेल हाय ऑइलीनेस, सेकंड असेल हाय विस्कॉसिटी, तिसरी असेल की जास्त वेळ जर स्टोअर केलं तर यामध्ये ऑइल आणि सोप सेपरेट होतो. नंतर याचा वॉटर रेझिस्टन्स लो आहे, लो ऑक्सिडेशन रेझिस्टन्स आहे, अँड लास्ट इज दॅट हाय टेम्परेचरला काय होतं? सोप ऑइलमध्ये डिझॉल्व होतो आणि जे ग्रीस आहे ते लिक्विफाईज होते. ठीक आहे, डू यू अंडरस्टँड क्लिअरली? येस मॅम. ओके, देन सी नेचर ऑफ सोप डिसाइड. सोपचं नेचर काय डिसाइड करतं? ग्रीस मधले जे सोप आहे त्याचं नेचर काय डिसाइड करतं? टेम्परेचर अप टू विच ग्रीस कॅन बी यूज. आपण सोप ज्यावेळेस यूज करणार आहोत तर ते सोप कसा घ्यायचा, कोणता घ्यायचा, यावरती ग्रीसच्या काही प्रॉपर्टी डिपेंड असतात. म्हणजे आपल्याला सोप चूज करायला पण ऑप्शन्स आहेत, कोणता सोप यूज करायचा. तर यामध्ये आपण असा सोप घेणार आहोत की जे टेम्परेचर अप टू विच ग्रीस कॅन बी यूज. असं आपल्या कोणत्या टेम्परेचरला आपल्याला ग्रीस यूज करायचा आहे त्या पद्धतीने सोप निवडायचा. म्हणजे जर हाय टेम्परेचरच्या मशीनसाठी आपल्याला ग्रीस हवं असेल तर असा सोप निवडायचा की ते जास्त टेम्परेचरला स्टेबल राहील. किंवा कोल्ड मशीनरी असेल, फॉर एक्झाम्पल फ्रीज असेल आपला, किंवा एसी वगैरे असतील, तर याचे काही छोटेचे पार्ट्स असतील त्यामध्ये जर आपल्याला ग्रीस यूज अप्लाय करायचा असेल किंवा लुब्रिकंट अप्लाय करायचा असेल तर त्याच्या टेम्परेचरनुसार आपल्याला तो सोप चूज करायचा आहे. ठीक आहे, टेम्परेचर हा फॅक्टर इथं इम्पॉर्टंट आहे. नंतर कन्सिस्टन्सी, त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आपल्याला? एकदम थिक पाहिजे का थोडीशी थिन पाहिजे का मीडियम पाहिजे, या पद्धतीने आपल्याला सोप चूज करायचा आहे. अँड इट्स वॉटर अँड ऑक्सिडेशन रेजिस्टन्स. समजा एक पाण्यामधील मशीन आहे, ते सारखं पाण्यामध्ये वर्क करत असेल तर त्यावेळेस आपल्याला जे ग्रीस बनवायचं असतं त्या ग्रीसचा वॉटरचा रेजिस्टन्स आपल्याला जास्त हवा, लो असून चालणार नाही. वॉटरचा रेजिस्टन्स जास्त पाहिजे, वॉटरचा रेजिस्टन्स जास्त पाहिजे म्हणजे ऑक्सिडेशनचा रेजिस्टन्स सुद्धा जास्त पाहिजे, कारण ऑक्सिडेशन डिकम्पोजिशन हे मॅक्झिमम वॉटरमध्ये होत असते किंवा घडत असते. ठीक आहे, मग नेचर ऑफ सोप काय काय डिसाईड करतं? टेम्परेचर डिसाईड करतं, कन्सिस्टन्सी, नंतर इट्स वॉटर अँड ऑक्सिडेशन रेजिस्टन्स. ओके, या तीन कंडिशन्स वरती आपला सोप हा काय असतो आपल्याला चॉईस करायचा असतो. नंतर पहा, ग्रीस कॅन बी क्लासिफाईड. आता ग्रीसचे क्लासिफिकेशन आपण नंतर घेऊ पाहूया, याच्या आधी आपण हे लिहून घेऊया इथपर्यंत सेमी सॉलिड पासून. ठीक आहे, ओके, शुड वी राईट? Yes, ma'am. Okay, take down. Semi-solid, second lubricants cha types pahata hota apan, tyamadhye pahila solid pahila, ata second liha semi-solid lubricant. Liha tyachyamadhye first point. मोस्ट इम्पॉर्टंट सेमी सॉलिड्स आर, हे एमसीक्यू विचारलं जातं बघा, सेमी सॉलिडचं एक्झाम्पल कोणतं आहे, मग खाली ग्रीस ऑप्शन आपला असतो, त्यामध्ये दुसरे पण एक्झाम्पल दिलेले असतात, ग्राफाइट दिलेला असेल किंवा मॉलिब्डेनम डायसल्फाइड. त्यातलं सेमी सॉलिड मधलं म्हटलं की ग्रीस असतो, वॅसलिन आणि वॅक्स, हे लक्षात ठेवा. मुलांना कन्फ्युजन होतं वॅक्समध्ये, त्यांना वाटतं वॅक्स म्हणजे सॉलिड आहे, तर तो सेमी सॉलिडमध्ये. ठीक आहे, लिहा मोस्ट most important semi solids are greases, वेसलिन अँड वॅक्सेस.
second point. Grease obtained by mechanical dispersion mechanical dispersion of a soap in hot petroleum oil. Next point. A soap is formed by reaction of vegetable oil with alkali. The bracket मध्ये base लिहा, alkali म्हणजे base. रिएक्शन त्याच्या खाली व्हेजिटेबल ऑइल व्हेजिटेबल ऑइल प्लस अल्कली गिव्ज सोप प्लस ग्लिसरीन gives soap plus glycerin. Next, alkali used in making soap. is NaOH, comma CaOH twice, LiOH, lithium hydroxide, LiOH, lithium hydroxide, comma BaOH twice, barium hydroxide, BaOH twice. Etc. Next point. The solid soap
obtained by reaction, obtained by reaction, of an alkali, of an alkali, and vegetable oil is used as, is used as gelling agent, gelling agent, in the liquid, gelling agent in the liquid. खाली रिएक्शन लिहा. सोप प्लस पेट्रोलियम लुब्रिकेटिंग ऑइल, सोप प्लस लुब्रिकेटिंग ऑइल गिव्स grease, gives grease is it over? Over? Yes. Okay. Yes. Next slide. Conditions. Conditions and type of machinery. म्हणा ते पुढे इथं कारण आपण दोन्ही एकत्रच लिहिले and type of machinery. Okay. Conditions and type of machinery. त्याच्यामध्ये पहिली कंडिशन असेल हाय प्रेशर कंडिशन, सेकंड हाय टेम्परेचर इन ब्रॅकेट 80 डिग्री सेल्सिअस, थर्ड इन सिच्युएशन वेअर बेअरिंग हॅज टू बी प्रोटेक्टेड, बेअरिंग हॅज टू बी प्रोटेक्टेड, बेअरिंग हॅज टू बी प्रोटेक्टेड in situation where bearing has to be protected against, against entry of dust, entry of dust entry of dust comma dirt, dirt and moisture, dirt and moisture
नेक्स्ट इन केस वेयर, इन केस वेयर ऑयल, इन केस वेयर ऑयल कैन नॉट रिमेन इन प्लेस, इन केस वेयर ऑयल cannot remain in place due to low speed comma high load or intermittent operations. Jerks. Next. In situations where dripping or spurting of oil is undesirable, for example, machines used in paper, comma, food, textile, and dyeing industry. Next, एक लाइन सोडा त्याच्या खाली एक पॉइंट द्या हेडिंग आणि त्यामध्येच लिहा. एक लाइन सोडून खाली लिहा, फक्त एकच लाइन लिहायची आपल्याला सेपरेट. Functions of soap in Greece are act as thickener and to enable enable to grease to adsorb on metal firmly.
Is it over? Yes, ma'am. Okay. Then next point, heading taka. Next heading, properties of greases. First, high oiliness second, very high viscosity Third, on storage they tend to separate in oil and soap separates in oil and oil and soap next low water resistance low oxidation resistance next at high temperature soap dissolves in oil and grease liquefies Is it over? Over? Yes, ma'am. Oh, next. Nature of soap decides. Underline kara tyala. An tya khali mi jase points dile same tya paddhatine liha. Nature of soap decides. First. Temperature up to which grease can be used. Temperature up to which grease can be used. Second, consistency. Second, consistency.
Third, its water and oxidation resistance. Third, its water and oxidation resistance. Its water and oxidation resistance. Next heading taka classification of grease. Heading taka classification of grease. ठीक है मैं थोड़ी सूचना दे चुकी हूँ. E01 आ है का E01 आय का E01 E01 आ है का तुम्हें E01 आर यू देयर अभंगराव का तरी इकड़ पा एक मिनट E01, E02, नहीं थ्री E03 एक मिनट हाँ मैं ओपन करू दे पेज. फी ऐसी सन्दर्भ है तुम्हारी जी कॉलेज की फी है ती जी पेंडिंग है तो सन्दर्भ है E03 ठीक है E03 शिवल पे ओके E02 नहीं है का E04 है का E04 नहीं है E05 ठीक है कॉल E06 है का अमृता E06 अमृता आर यू देयर यस मैम. अमृता तुम्ही किती फी भरली रानी मैम आमचं बोलणं झालंय सरांशी. बर ठीक है सुरुवातीला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस किती फी भरली डिपॉझिट भरले 3000 भरले का देन जगताप निकिता है निकिता E08 निकिता तुमची पेड आहे सगळे है ना परवा म्हटला तुम्ही नाही मॅम मी नाही म्हणलो तुमची किती दुसरे निकिता असेल रोल नंबर 38 आय थिंक. हां बरं तुमची किती फी भरली तुम्ही. मी सुरुवातीला भरली होती 10000. बरं 10 नंतर नाही भरली ना नाही 30 जूनच्या तुम्हाला 10000 तरी कमीत कमी फी भरायची बा सगळ्या मुलांना सगळ्या मुलांसाठी सांगते मी 10 तरी मिनिमम तुम्हाला 30 जूनच्या फी भरावी लागेल तरच तुम्हाला एक्झामचा फॉर्म भरता येईल. आर यू अंडरस्टँडिंग दिस इन्स्ट्रक्शन्स समजते का मी काय म्हणते 30 जूनच्या आत तुम्हाला मिनिमम 10000 तरी फी तुम्हाला भरावी लागेल ओके इज इट ओके. हॅलो आवाज येते हो मॅम. ठीक आहे समजलं मी काय सांगितलंय सूचना समजली का सगळ्यांना मुलांना. हॅलो मॅडम ओके ठीक आहे 30 जून तुम्हाला तारीख आहे 30 जून पर्यंत मिनिमम तुम्हाला 10000 तरी पे करावे लागतील ठीक आहे ओके मॅडम. हा यामध्ये E02 आणि 6 ठीक आहे या दोघांचं कॉन्टॅक्ट ठीक आहे वी थांबूया आपण इथं. रोल नंबर टाका ज्यांनी टाकले नसतील त्यांनी
पुट योर रोल नंबर.